गावावर लायटिंग नसले, कपडे घातले नसले, तर गावात लय दिवे लावलेत मी. आज खुश तो बहुत होंगे तुम. आज मेरी माँ ने मेरे कुं पे लात मार के मेरे को घर से बाहर निकाल दिया. कभी मैं उस आंगन में कदम नहीं रखूंगा. इसलिए मैं मेरे बहन के घर में आ गया. ताई, ए ताई, ए, आवाज आई कल जात नहीं क्या कहे? ए ताई, ए ताई, दगड़िया. मेरे चाहने वाले मेरे को दगड़ नहीं बंटी बोलते, कॉल मी बंटी ताई. अरे ए मसनिया, तू तो चाहने वाले के लिए टिप्पणी नहीं, तू गेला खड्ड्या दिता कशाला मरायला है? रात तो बोलू याद आ रही है म्हणून. माझ्या उदासीचं कारण ये गळा है. काय है तुझ्या उदासीचं कारण? आज या ठिकाणी सर्जराव आपल्यात नाहीत. सर्जराव गेले, सर्जराव गेले, माझी उधारी वाचली. मजा ए काय वाजवतो? सर्जेराव गेले बजाओ. अरे सर्जेराव गेले म्हणजे परलोकी नाही रे, माझे सर्जेराव दुबईला गेलेत. दुबईला? दुबईला. कोणी घेतलं तरी तिकडे? विकसित तंत्रज्ञान शिकवायला पाठवलंय साहेबांनी. आणि मला काय बोलले सर्जेराव? काय काय येताना आज या ठिकाणी तुझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट आणतो. काय आणणार आहे वाढदिवसाचं गिफ्ट? माझे सर्जेराव माझ्यासाठी जिनत आणणार आहे. जिनत? गिफ्ट तुझ्यासाठी आणणार आहे की स्वतःसाठी आणणार आहे? अरे मसणिया, जिनत म्हणजे सवत नाही, जिनत नावाची कोंबडी आहे. सर्जेराव बोलले तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुला मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून देतो. काय झालं ताय? तुला हे समजलं खरं वाटलं? केवढी भोळी आहेस तू? केवढी भोळी आहेस तू? अगं जिनत नावाची कोंबडी नाही, जिनत नावाची बाई आणणार आहे तो सर्जेराव. मग त्या जिनतचा पोर होणार, सर्जेराव एकाची दहा करणार, दहाची वीस होणार, अख्खी टीम तयार करणार, मग तुला करून बाहेर हाकलणार. मग ताई तू निराधार होणार, तुला कोण कुत्रा विचारणार नाही. पण ह्यो कुत्रा ह्यो भाऊ, तुझा आधार कार्ड होणार आहे. अरे मसण्या, रेशनिंग कार्डावर अजून आईनं नाव नाही लिहिलेलं, आणि तू कसला मला आधार देणार? नाही नाही, माझं सर्जेराव असलं नाही. काही बाई सांगू नको, सर्जेरावाचं लई प्रेम आहे माझ्यावर. कुणाला बी विचार, मी जरा दिसलं नाही ना की इद्या इद्या करून ओरडत असतात माझ्या नावान. इद्या? हा. पर तुझं नाव तर इमल आहे ना? सर्जेराव मला प्रेमानं विद्या बालन म्हणतात. विद्या बालन नाही, विद्या फर्नांडिस बोलला असल. चुकून तुझ्यासमोर बोलला म्हणून त्याचं विद्या बालन केलं असल. अगं ताई, सर्जेरावर तुझ्या आयुष्याचा पार डर्टी पिक्चर केला ग. मला सांग विद्या फर्नांडिस कोण? विद्या फर्नांडिस गावच्या खालच्या आयतीचा गुत्ता आहे. या बाया, गुत्ता कसला? मुंजीचा सामान इकायचा. गुत्ता कसला असतो? अगं दारूचा गुट्टा कटकटकटा. म्हणजे माझे सर्जेराव दारू पितात? अगं नुसते दारू पित नाही, दोन पेक मध्ये खलास. काय पण सांगायलाय. अगं खरंच सर्जेराव, तुमचे 700 रुपये तुम्ही परत घ्या. पण माझ्या ताईला मी आता जास्त अंधारात नाही ठेवू शकत. एक मिनिट, 700 रुपये कसले? तोंड बंद ठेवायच्या अड्ड्यावर दिले होते. अड्ड्यावर? कसल्या? जुगाराच्या अड्ड्यावर. सर्जेराव जुगार खेळतात? अगं नुसते जुगार खेळत नाहीत, तर जुगारात हरत्या. माझा कर्मा, सर्जेराव घरातले पैसे घेऊन जातात, जुगार खेळतात, जुगारात हरतात. मग तुला कसं कळलं? मी तिकडच होतो. मी इकडे होतो, मी गेलो होतो मारुतीवर हार घालायला, आणि हे बसले ते जुगार खेळायला. अगं तुला सांगतो, एकावर 5 फ्री असल्यासारखे गेम हरत होते भाऊजी. पैसे संपले, लोकांनी घेरला, मी गेलो म्हणले ए मारायचं नाही, मारायचं नाही. म्हणजे सर्जेरावांना भर रस्त्यात लोकांनी धुतलं? मला धुतला. तुला का बाबा? सेटलमेंट साठी मध्ये गेलो म्हणून मला धुतला. म्हणले मारू नका, माझ्या बहिणीचं कुकू आहे ते परांड्याच्याने माझा पार मळवड भरला. माझा विश्वास नाही बसत. अरे तुला माहितीये का, त्यांचं लय जीव आहे माझ्यावर. रातच्याला रोज येताना माझ्यासाठी गजरा आणतात. हो सर्जेराव, तिथला गजरा इथं आणत्यात. तिथला म्हणजे? अगं
सर्जराव हां तसल्या ठिकाणी जात्यात तसल्या अगं ये तसल्या ठिकाणी मीठ बालकी मसरे तसल्या म्हणजे कुठल्या ठिकाणी जातात ते यारावजी तुम्ही बस भाव याचं दोनदा वन्स मोर घेऊन झालंय त्यांचं दुसरं काही संतोष आहो आबा मग कसला पोस्टर मध्ये नाचतोय बघ अरे नाही रे पोस्टर आहे ते तिथं कसा नाचल खोटं वाटतंय पुण्यांदा बघ आहो आबा कसला चाटापणा करतोय बघ आहो आबा जरा सरकून बसा की नीट जरा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट तुमच्या बाजूची माझी सीट तुमच्या बाजूची माझी सीट आहो आबा बाजूची माझी सीट आता सर्जेरावांनी एस टी स्टँड वरून गजरा आणला तर त्यांचं काय चुकलं सांग बर दुसरा भी मोडू का पाहिजे तुला डेपो दुरुक दौडा पाहिजे एस टी स्टँड नाही असल्या ठिकाणी जातात ते कोठ्यावर कुठे कोठ्यावर तुला तर समजत माहिती आहे आता काय राहिलं सांगायचं आता त्या ठिकाणी मला काडीची बी अक्कल नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे माझ्या सर्जेराव दारू पितात जुगार खेळतात मसण्या हे समजत तुला माहित होत ना मग मला आधी का नाही सांगितलं फार माझ्या संसारात पिंपापडपर्यंत कशाला मेला होता मला लय पश्चाताप होतोय पण म्या तुझ्या सोबत राहणार यो भाऊ तुझ्या सोबत राहणार सौगंध आहे मुझे उस राखे की जो तुने बचपन में मेरे हाथ पे बांधली थी त्याच राखी न गळा आवडता माझा एवढा मोठा नाही दोरा माझं सर्जेराव असं बिनबुडाचं असतं असं मला माहित असतं ना तर त्याचा जीवच घेतला असता मला असं वाटत होतं माझ्या बापानं डान्या वाघाशी सोयरीक जोडली आहे माझी मला भी अरे माकडे रे दोन पॅक मध्ये डाऊन होतोय वांगर माझा बाहेर लोकांना काय तोंड दाखव होता राज्याला असं झिंगत यायचा मला वाटायचं पठ्ठ्यानं दीड खांबा तरी रिचवला असं दोन पॅक मध्ये डाऊन होत इन्सर्ट रे माझा इन्सर्ट केला इकडे इकडे घाबरू नको इकडे काय बोलते मला सांग कुणाकडे जायचं तर जुगार खेळायला बोल की बाबू कुठं आहे बाबूच्या आसपास तुमच्यापैकी एक जरी माणूस दिसला ना तरी मुर्दा गाडीन मी त्याचा बाबूला सांगायचं उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत बसायचं आमच्या सर्जेरावा बरोबर स्पेशल ट्युशन लावायच्या जुगारात हरला नाही पाहिजे रात्री 12 वाजता कंबरात लात घालून उठवला ना तरी 3 एक्के काढता आले पाहिजे सर्जेरावा काही काय झालंय का तुला 3 वर्ष एका बाईकडे अरे काय अक्कल बिक्कल आहे की नाही कसा बघा कसं देखणार राजबिंडा सर्जेराव माझा मला वाटलं होतं यवाना 12 गावचा सुभेदार झाला असेल एका लढाई वर करतोय बुरुज ढासळतोय घरच्या वरण भातासाठी घासभर भूक चालते पण बाहेर मटण कसं दाबून खाता आलं पाहिजे एवढं पण कळत नाही याला अगं काय याला गं बोलते तू चल माझ्या बरोबर आताच्या आता चल आपण त्या तिघांकडे जाऊ त्या तिघांना असा सर्जेराव वाटून देऊ सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना सांगू शिकवा त्याला असा एकदम वेगळा माणूस दिसला पाहिजे मला आपण भाऊजीना समजावू एक काम करतो का नाही तर दुसरी सोयरीक बघतो का सर्जेरावाना देते सोडू नको अगं काय चांगला संसार उधळ्याला निघालीस तू चांगला संसार हा असला ताई मी खोटं बोललो मला इथं राहायचं होतं म्हणून मी सांगितलं भाऊजींचा असं आहे तसं आहे भाऊजी तुझ्या लय जीव आहे ए मला वाटलं भाऊजी तुला असा पाहिजे पण तो तसा निघाला मला माझे सर्जेराव जसे हात ना तसेच पाहिजे बरोबर आहे राजकारणात येताना सर्जेरावांनी सांगितलं होतं विमे आज या ठिकाणी पहिले विरोधक ओळख आणि मसण्या तू लहानपणापासून माझा विरोधक आहेस एकाच किट पुरता आलाय ना तेवढं करायचं निघायचं माझ्या सर्जेरावाच्या मध्ये आलास तर याद राख चल उचल उचल गाठोडून हो बार हो बार सख्या बहिणीने मान फिरवली आता मावस बहिणीशिवाय पर्याय नाही सुप्रिया ताई नाही
तुला माहिती आहे का भाऊजी कुठे गेले? त्या सुप्रभाताई।